सूप म्हणजे नेमकं काय असतं? तर सूप म्हणजे गरम करून पुरणपोळी आणि त्यावर पडणारी तुपाची धार, म्हणजेच खरं सूप असतं. हाय फ्रेंड्स, वेदा आणि मॉम किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पुरणपोळी कशी बनवायची ते पाहूयात. आमची आई कशी बनवते ती तुम्हाला दाखवते. त्यासाठी अर्धा किलो चणा डाळ घेतली आहे. कुकरमध्ये चणा डाळीच्या 2.5 पट पाणी घालून चणा डाळ व्यवस्थित शिजवून घेतली आहे. डाळ चांगली शिजली आहे व त्यातील पाणी आता निथळून घेऊयात व हे पाणी आपण कटाची आमटी तयार करण्यासाठी वापरणार आहे. प्रत्येक ठिकाणी पुरणपोळी तयार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. अनेक महिलांची पुरणपोळी बनवण्याची पद्धत ही वेगळी असते. पोळ्या मऊ आणि तोंडात टाकल्याबरोबर जिभेवर विरघळतील अशा असाव्यात. आज तुम्हाला पुरणपोळ्या मऊ कशा करायच्या याच्या टिप्स मी देणार आहे. डाळीतील पाणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. तसेच ती डाळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया व त्यात किसलेला गूळ घालून घेऊया. या पुरणात चमच्यावर वेलची पावडर किंवा सुंठ पावडर घालून घेऊयात. मी 1 चमचा सुंठ पावडर वापरली आहे व चवीनुसार मीठ घालून घेऊयात. किसलेला गूळ घातल्यानंतर मध्यम आचेवर हे मिश्रण चांगले आटवून घेऊयात व त्या मिश्रणामध्ये अर्धे जायफळ किसून घेणार आहोत. मिश्रण आटवताना चांगले ढवळावे, नाहीतर ते करपू शकते. मिश्रण घट्ट झाले की गॅसवरून उतरून घ्यावे. यानंतर ते मिश्रण गरम असतानाच पुरण यंत्रणेतून फिरवून घ्यावे, नाहीतर थंड झाल्यावर ते नीट वाटले जात नाही. यानंतर मैदा किंवा गव्हाच्या पिठाच्या जरी तुम्ही पुरणपोळी बनवणार असाल तर त्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकून पीठ सैलसर मळून घ्यावे व भिजलेले पीठ 2 तास ठेवून देऊयात. मैद्याच्या पिठाचे 1/2 ते 1 इंचाचा गोळा करून घ्यावा. त्यामध्ये पुरणाचे 1.5 इंचाचे गोळे बनवून घेतले आहेत. त्याची पातळसर पारी बनवून घ्यावी व त्यात पुरणाचा गोळा भरावा व सर्व बाजूंनी बंद करून घ्यावे. यानंतर पोळपाटावर थोडेसे तेल टाकून हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी. पुरणपोळी बनवायचं म्हटलं तर डाळ नीट शिजेल ना, मैद्याचे पीठ होईल का, पोळी गोड होईल का, 1 ना 1000 प्रश्न गृहिणीनं पडत असतात. आणि जर नवीन कोण असेल तर प्रश्न सोडा. कशा होतील, करमणार नाहीत ना, सारण बाहेर येईल का, गुळाचा आणि पिठाचा अंदाज चुकणार नाही ना, असे असंख्य विचार मनात येत असतात. पुरणपोळी लाटून झाली आहे. तव्यावर खरपूस भाजून घेऊयात. या पोळ्या टिकाऊ असतात, 8-1 दिवस सहज टिकतात. थंड पोळ्या दुधाबरोबर छान लागतात. पुरणपोळी भाजताना गॅस मध्यम किंवा मंद आचेवर ठेवावा. तव्यावर भाजतेवेळी ती सोनेरी किंवा लालसर रंग येईपर्यंत भाजावी. पुरणपोळी झाल्यावर ती डब्यात किंवा भांड्यात ठेवू नका. ती एखाद्या चांगल्या कागदावर गार होऊ द्या, नंतरच एखाद्या डब्यामध्ये भरा. आणि आपली पुरणपोळी तयार आहे. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू. बाय बाय.